आता बातमी आहे मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटेलिया स्फोटक प्रकरणातला आरोपी सचिन वाझेची. मुंबईच्या चंदीवाल आयोगात सध्या 100 कोटी वसुली प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि या आयोगासमोर एटीएसनं सादर केलेल्या अहवालात मुंबई पोलीस आयुक्तालयात ठेवण्यात येणाऱ्या खासगी गाडीची नोंद असणारं रजिस्टरच सचिन वाझे घेऊन गेल्याचा एटीएसच्या तपासात समोर आलेला आहे. पोलीस आयुक्तालयात वाझे अनेक खासगी आलिशान गाड्या आणायचा. सुरक्षा रक्षकानं वाझेची गाडी अडवल्यानंतर संताप अनावर झालेल्या वाझेनं थेट खासगी गाडीची नोंद असलेलं कार रजिस्टर बुकच उचलून नेलं. एटीएस अधिकाऱ्यांनी जेव्हा सुरक्षा रक्षकाकडे या संदर्भात रजिस्टर मागितलं त्यावेळी त्यानं 1 मार्च 2021 पासून असलेलं रजिस्टर दाखवलं आणि त्यापूर्वी रजिस्टरची माहिती मागितली असता सुरक्षा रक्षकानं वाझेनं गाडी अडवल्याच्या रागातून रजिस्टर नेलं असं सांगितलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.